महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांद्वारे मोठे प्रकल्प राबवले जात आहेत औरंगाबाद जिल्ह्यातल्या विमानतळावरती एअर कार्गो आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी लागणारी धावपट्टी आणि इमिग्रेशन कार्यालयासाठी केंद्रामध्ये प्रस्ताव ठेवला आहे अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिली आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते ऑरिक या औद्योगिक वसाहतीमध्ये ड्रोन क्लस्टर टेक्स्टाईल पार्क आणि डिफेन्स क्लस्टरसाठी केंद्रामध्ये प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही भागवत कराड यांनी दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे ॲडव्हान्टेज एक्स्पो या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या हे प्रदर्शन आठ जानेवारीपर्यंत चालणार आहे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये सहाशे बावीस स्टॉल्स आणि अकरा चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आहे